त्याच्यामध्ये नितीश कुमारांनी अनेकदा एकदा इकडे एकदा तिकडे, ठीक आहे त्यांना योग्य वाटलं त्यांनी केलं, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. परंतु राजकारणात समाजकारणात काम करताना दिलेला शब्द पाळणारा मी कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळं मी शब्दाचा पक्का माणूस असल्यामुळे प्रसंगी राजकीय नुकसान सहन करून देखील शब्द पाळण्याची माझी तयारी असते. जे आपल्या भावी पिढीच्या दृष्टिकोनातनं राज्याच्या दृष्टिकोनातनं चुकीचं होणार आहे ते इथं होऊन दिलं जाणार नाही. जात नसते. संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वारकऱ्यांच्या मध्ये जात नसते. इंडिया आघाडी म्हणून एकत्र आलेले आणि भाजप आणि मित्रपक्षांवर जातीयवादी म्हणून टीका करतायत. देशातले महत्वाचे नेते आणि पक्षांनी कधी ना कधी बीजेपी सोबत सत्ता उपभोगलेली आहे, भाजपसोबत ते गेलेले आहेत. त्यांनी विचारधारा सोडली का? नाही सोडली. ममता बॅनर्जी आज त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, त्याच्या आधी त्या भाजपच्या सरकारमध्ये मंत्री होत्या ना रेल्वे खात्याचं, त्याच्या संदर्भात फारूक अब्दुल्ला हे पण त्या ठिकाणी मंत्री होते, त्याच्यामध्ये मेहबूबा मुफ्ती, त्याच्यामध्ये नितीश कुमारांनी अनेकदा एकदा इकडे एकदा तिकडे, ठीक आहे त्यांना योग्य वाटलं त्यांनी केलं, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. पण आम्ही सेक्युलरवादी आहोत आणि मग त्यांनी निर्णय घेतला तर योग्य, इतरांनी घेतला तर हे लोक जातीवाद्यांच्या बरोबर गेलेले आहेत. त्याच्या संदर्भामध्ये मायावती भाजपसोबत हे जाऊन सुद्धा त्यांनी आपली विचारधारा जपली आणि आपल्या राज्यातल्या देशातल्या विकासासाठी भाजपची साथ देखील दिली. हा इतिहास आहे, हा इतिहास विसरता येणार नाही, नाकारता येणार नाही. ज्येष्ठ समाजवादी नेते आज हयात नाही जॉर्ज फर्नांडिस यांच्या पुरोगामीत्वावर कधी कोणी शंका घेतली नाही. एकेकाळी जॉर्ज फर्नांडिस भाजपचे प्रणित एनडीएचे निमंत्रक होते, त्यांनी खऱ्या अर्थाने देशात पहिल्यांदा भाजपला सत्तेवर आणलं. जर या देशामध्ये जॉर्ज फर्नांडिस यांना भाजपची एलर्जी नव्हती तर तुम्हा आम्हाला काय अडचण त्या ठिकाणी आहे. ज्या इंडिया आघाडीला नेता आजपर्यंत ठरवता आलेलं नाही, त्यांना आघाडीच्या लोगोवर एकमत करता आलेलं नाहीये, आघाडीची बैठक कुठं घ्यायची हे ठरवण्यासाठी महिन्यापासूनच अधिकचा कालावधी त्यांना लागतो, अशा परिस्थितीमध्ये असताना हा देश या लोकांच्या हातात सोपवायचा का याचा विचार हा देशातल्या जनतेने केला पाहिजे. गोंधळलेलं राज्य ते विकसित राज्य अशा पद्धतीचा प्रवास त्या बाबतीमध्ये चाललेला आहे आणि त्याच्यामुळं एकंदरीतच उद्योगधंद्यांवर, गुंतवणुकीवर, राजकीय सामाजिक परिस्थितीवर परिणाम होऊ नये म्हणून एक मजबूत सरकार, एक मजबूत नेता ज्यांनी देशाची शान जगामध्ये अनेक राष्ट्रांमध्ये वाढवण्याचं काम केलं, ज्यांनी त्या ठिकाणी G20 आपल्या देशामध्ये भरवण्याचं काम केलं, त्यावेळेस महाराष्ट्राच्या हितासाठी वरिष्ठांच्या मान्यतेने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला होता हे पण आपल्याला प्रफुल्लभाईंनी, मी आणि अनेकांनी सांगितलेलं आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले परंतु काहींच्या दुराग्रहामुळे ते सरकार टिकलं नाही. ते सरकार कोणत्या परिस्थितीत स्थापन झालं, त्यावेळेसच्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने आधी कोणती भूमिका घेतली होती, नंतर भूमिका कशी बदलली हे यापूर्वी मी अनेकदा सांगितलं, पुन्हा पुन्हा मी सांगत बसत नाही. परंतु राजकारणात समाजकारणात काम करताना दिलेला शब्द पाळणारा मी कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळं मी शब्दाचा पक्का माणूस असल्यामुळे प्रसंगी राजकीय नुकसान सहन करून देखील शब्द पाळण्याची माझी तयारी असते. म्हणून महाराष्ट्रात आज शब्दाचा पक्का अशी माझी काही प्रमाणात का होईल ओळख आहे हे कुणी नाकारू शकत नाही. एकाचं हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवावं, महाराष्ट्र हे देशातलं क्रमांकाचं एकच राज्य आहे. देशात अस्थिरता असेल तर काय देशाचं वाटोळं होतं हे पाकिस्तानचं उदाहरण त्या ठिकाणी घ्या. पाकिस्तानचे देशाची सारखी अवस्था कशी झालेली आहे, तिथं कधी काय होईल, तिथला पंतप्रधान सुद्धा कधी जेलमध्ये जाईल याची शाश्वती देता येत नाही. अशा परिस्थितीत देशाचा विकास होत नाही, देशात गुंतवणूक होत नाही, परदेशी गुंतवणूकदार येत नाही, उद्योजक येत नाही, प्रश्न सुटण्याच्या ऐवजी प्रश्न वाढत जातात. जे श्रीलंकेला घडलं, जे पाकिस्तानला घडतंय, केंद्रात एकमुखी भाजपची सत्ता असल्याने जगाच्या भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. नरेंद्र मोदी यांच्यासारखं विकासाचा दृष्टिकोन असणारं नेतृत्व मिळाल्यानंतर भारताला जागतिक मान्यता मिळालेली आहे.
तुम्ही एक आठवा, पंतप्रधान देवेगौडा किती दिवस पंतप्रधान होते, आयके गुजराल, चंद्रशेखर किती दिवस पंतप्रधान होते, अस्थिर वातावरणाच्या वातावरण असणाऱ्या काळात किती विकास झाला हा अभ्यासाचा विषय, त्यावर मला अधिक भाष्य करायचं नाही. परंतु देशाच्या विकासाच्या करता खमकं नेतृत्व लागतं, ते खमकं नेतृत्व आज मोदी साहेबांच्या रूपाने आपल्याला मिळालेलं आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही, कोणी नाही म्हटलं तरी ते सत्य रपवता येत नाही. आणि त्याच्यामुळं त्यांना पाठिंबा देत असताना राज्यामध्ये देखील खमकेपणाने राज्य चाललं पाहिजे, याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं पाहिजे. त्याकरता जास्तीत जास्त खासदार आमदार निवडून आणण्याच्या करता आपण त्या बाबतीमध्ये प्रयत्न केले पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्या देशात किंवा राज्यामध्ये युती आघाड्यांचं सरकार आता काही नवीन राहिलेलं नाहीये, त्याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि आज असणारे राज्यातले प्रश्न, आज असणारे इतर वेगवेगळ्या युवतींचे युवकांचे प्रश्न, तरुणांचे विशेषतः नोकरदारांचे प्रश्न, ह्या सगळ्याकडं आपण त्या बाबतीमध्ये लक्ष देऊन आहोत. मधल्या काळामध्ये काम करत असताना आपल्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 trillion नेण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. स्वतः पंतप्रधानांना देशाची अर्थव्यवस्था $5 trillion पर्यंत न्यायची आहे आणि देश जगातल्या 10 top अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी आपल्या भारताला न्यायचं आहे. एक काहीतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवून, मध्ये चंद्रयानाचा उल्लेख काल मला वाटतं निरगुडकरांनी केला आणि वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे उदाहरणं दिलेली आहेत, त्याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे. निवडणुकीच्या निमित्तानं यश अपयश चालतं, कधी कधी वेगवेगळ्या पद्धतीचे निकाल लागतात, त्याच्यातनं कुठंही विचलित होऊन चालत नाही, कुठंही त्याच्यामध्ये बाजूला जाऊन चालत नाही, हेही आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला कार्यकर्ता, आपला आमदार, आपला खासदार ह्याला अडचण येऊ नये अशाच प्रकारची खबरदारी मी आणि माझे सगळे सहकारी ह्या बाबतीमध्ये घेत आहेत. बूथ बांधणीच्या करता देखील कृपया इथं सर्व आमदारांनी सहकार्य करावं अशाही प्रकारची सूचना मी करतो. ते काम अतिशय महत्वाचं आहे, कारण ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ते काम झालं तर पुढे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला अधिक सोपं जाणार आहे. अशा प्रकारचं देखील आपण सगळ्यांनी नोंद ही घेतली पाहिजे, हे मी तुम्हाला सगळ्यांना अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो. मधल्या काळामध्ये आपण सगळ्यांनी एक भूमिका मांडली, आपल्याला खरं आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये प्रत्येकाला आपल्या जातीचा धर्माचा अभिमान असतोच आणि तो असला पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु पहिल्यांदा भारत, आपला देश, आपला महाराष्ट्र, आपलं राज्य आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी, प्रत्येकाला स्वतःच्या आई वडिलांचा, गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा अभिमान असतो आणि तो असायलाच पाहिजे. प्रत्येकाला आपल्याला शाळेत महाविद्यालयाचा अपमान त्या ठिकाणी अभिमान असतो, त्याप्रमाणे प्रत्येकाला स्वतःच्या जातीचा धर्माचा पण अभिमान असला पाहिजे. आपला हा अभिमान जपत असताना माझी महाराष्ट्रातल्या तमामांना विनंती आहे, तमाम जनतेला, सर्व जाती धर्माच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, की आपला हा अभिमान जपत असताना इतर समाजाबद्दल, इतर जातीबद्दल, इतर धर्माबद्दल द्वेष किंवा आकस हा मनामध्ये ठेवू नका. याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आपल्या बोलण्यातनं, वर्तणुकीतनं अनावधानी देखील असे प्रकार घडत नाहीत ना, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. एखाद्या समाजाचा प्रश्न सोडवत असताना इतरांवर अन्याय होणार नाही याची काळजी सत्ताधारी म्हणून आपल्याला घ्यावीच लागेल. एखाद्याच्या समाजाचा मागासलेपणा काळानुरूप बदल झाला असल्यास त्याचं मागासलेलंपण पुन्हा तपासणं आवश्यक असतं, मात्र या कामासाठी वेळ लागतो, हे ध्यानात ठेवा. हे विशेषतः मराठा समाजाच्या तरुणांनी ध्यानामध्ये ठेवलं पाहिजे. एखादा समाजाला आरक्षण देताना त्या समाजाचा इम्पिरिकल डेटा
आणि त्याचं मागासलेपण सिद्ध होणं, या दोन गोष्टी अतिशय आवश्यक आहे. माग पृथ्वीराज बाबांच्या वेळेस दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं नाही. देवेंद्रजींच्या काळातलं दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं, ते सुप्रीम मध्ये टिकलं नाही. इम्पिरिकल डेटा असल्याशिवाय आणि तो शास्त्रोक्त पद्धतीनं गोळा केल्याशिवाय वैधानिक पातळीवर तो टिकत नाही. म्हणूनच जात न्याय जनगणना झाली पाहिजे. कारण कधी काळी झाली, स्वातंत्र्य म्हणून 75 वर्ष झालीत. मी मागे पण बोललो, एकदा कळू द्या ना नक्की कोण किती संख्येने आहेत ते. आणि म्हणून जात न्याय आम्ही सभागृहामध्ये पण दिलीपराव एकमताने ठराव केला होता, नाना पटोले अध्यक्ष असताना एकमताने. आणि त्याच्यामध्ये जात न्याय त्याच्या संदर्भातलं जनगणना झाली पाहिजे. जोपर्यंत प्रत्येक समाजाची नेमकी आकडेवारी समोर येत नाही, तोपर्यंत कुठल्या समाजाला किती आरक्षण द्यावं याचा अंदाज त्या ठिकाणी येत नाही. आणि म्हणून आत्ताचं जे काही वातावरण आहे, सध्या तुमच्या माझ्या राज्यामध्ये जाती जातीत भांडणं उभी राहण्याचं जे सामाजिक चित्र आहे ते दुर्दैवी आहे. हे पाहता आज महाराष्ट्राला पुन्हा महापुरुषांच्या विचाराकडे घेऊन जाण्याची गरज आहे असं मला वाटतं. आपल्याला पुन्हा एकदा आपल्या इतिहासाकडे वळून बघण्याची गरज आहे. मित्रांनो, छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीला बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केलेला आपण छातीठोकपणे सांगतो. तो इतिहास ऐकल्यानंतर आज देखील एकदम अंगावर शहरे येतात. आणि हे सगळं होत असताना त्याच्यामध्ये आज मात्र एकमेकात 18 पगड जातीमध्ये देखील भांडणं होतात का काय. मित्रांनो, ही आपला महाराष्ट्र आपल्या छत्रपती शिवरायांचा, महात्मा फुल्यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहू महाराजांचा, हा त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र हाच आहे का, अशा प्रकारचा प्रश्न कधीतरी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना पडतो. मला एक गोष्ट सांगायची, गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी आपल्याच देशाचं राष्ट्रगीत म्हणताना जनगणमन लिहिताना त्यात काय लिहिलंय, पंजाब सिंध गुजरात मराठा. पंजाब आहे, सिंध पण तेव्हाच होत, त्याच्यामध्ये गुजरात पण आहेच राज्य, पण मराठा त्यांनी महाराष्ट्र असं म्हटलेलं नाही. कारण हा देश पूर्वीपासून महाराष्ट्राला मराठा म्हणून ओळखतो. सगळे महाराष्ट्रीयन ते मराठा म्हणून त्या ठिकाणी ओळखले जात होते. आणि मराठा ही महाराष्ट्राची अस्तित्वाची निगडीत अशा प्रकारची ओळख आहे. अटकेपार मराठ्यांनी झेंडे रोवले असं म्हटलं जायचं, तेव्हा त्यात सर्व जाती मराठ्यांमध्ये समाविष्ट होतात असायच्या. सेनापती बापट उगस म्हणाले नाही की महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्रगाडा न चले. अवघ्या देशात पहिला आरक्षण देणारे छत्रपती शाहू महाराज आपल्याच कोल्हापूरचे. आणि त्यांचा आज आरक्षणाच्या निमित्तानं काही ठिकाणी फोटो लावताना दिसत नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महाराष्ट्रासाठी एक आदर्श अशा प्रकारचं काम केलं. त्यांनी केलेलं कार्य एका समाजाच्या करता नव्हतं, सर्व समाजाच्या कल्याणाच्या करता होतं. त्यांच्या बारव, त्यांच्या पाण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या केलेल्या व्यवस्था, त्यावेळेसची बांधणी, जननायक राघोजी भांगरे यांनी फक्त आदिवासीसाठी त्या काळामध्ये उठाव केला नाही हे डॉक्टर लामटे आपल्यालाही माहिती आहे. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ते त्यावेळेस ब्रिटिशांच्या बलाढ्य सत्तेविरुद्ध लढले. देशात अस्पृश्यता निवारणासाठी डिप्रेस क्लास मिशन सुरू करणारे विठ्ठलरामजी शिंदे हे मराठा होते. कर्मवीर भाऊराव पाटलांनी पण बहुजनांच्या मुलांना शाळेमध्ये घालताना कधी हा कुठल्या जातीचा तो कुठल्या जातीचा अशा पद्धतीनं भेदभाव केला नाही. त्याच्यामध्ये कधी ते त्यांच्या मनाला पण शिवलं नाही. आणि आज आपण काय बघतोय, राज्यात काय चाललंय, त्याला त्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. ही गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगायची आहे. मित्रांनो, युगपुरुष छत्रपती शिवरायांना कुळवाडी भूषण ही उपाधी सर्वात पहिल्यांदा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी दिली. काय अर्थ होता, कुणब्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारा राजा असा त्याचा अर्थ होता.
या सर्वांचा आपण आज विचार करणार आहोत का नाही हा प्रश्न देखील आपल्याला पडलेला आहे. मराठ्यांनी मध्ये नुसते कुणबी नसते तर महात्मा फुलेंनी ही उपाधी दिली असते का? दुर्दैवाने आपण सर्व एकमेकांना जातीमध्ये बघतोय, महापुरुषांना जातीच्या बंधनामध्ये बांधतोय. आपलं पोर शिकलं पाहिजे, त्याने आयुष्याच्या लढाईत पुढे गेलं पाहिजे हे प्रत्येक आई बापाचं स्वप्न असतं. त्याच्यात गैर काहीच नाहीये, पण दुसऱ्याचं पोर शिकत आहे, पुढे जात आहे, याचा आपण द्वेष कधीपासून करायला लागलोय. मित्रांनो, हा महाराष्ट्र विचार महाराष्ट्राचा नाही, आपला नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो, पवार, जाधव, गायकवाड ही अशी कित्येक आडनावं, अनेक आडनावं तुम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीमध्ये सापडतील. मराठा ही भावकी होती, शेती करणारा कुणबी होता, मग तो कुठल्याही जातीचा असू द्या. आधीच्या काळापासून महापुरुषांच्या मध्ये देखील वाद होते, वाद नव्हते असं नाही, मतभेद होते. लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांच्यात मतभेद होते, मात्र टिळकांना न्यायालयात मदत करणारे तेच महात्मा ज्योतिराव फुले याच मातीतले होते हे देखील विसरून चालणार नाही. त्यांच्यापासून आपण काही शिकणार आहोत का नाही? आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब दिल्लीला गेले तेव्हाचा तर इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मारुतराव कन्नमवार आणि स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांना त्यांनी राज्याची धुरा दिली. बंजारा समाजाचे वसंतराव नाईक असताना ह्या राज्याचे सलग 11 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं ही आज रेकॉर्ड आहे. आजपर्यंत कुठलाही मराठा मुख्यमंत्री सलग 11 वर्ष मुख्यमंत्री राहिलेला नाही. वसंतरावांना पाठबळ देणं हे मराठ्यांचं मोठेपण नाही का? गांधींची ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेसही महाराष्ट्रात जातीय दंगली झाल्या, तेव्हाच्या मराठा नेतृत्वाने हे लोण वाढू दिलं नाही. त्यानंतर सुद्धा वेळोवेळी गावात आणि राज्य पातळीवर दंगली होण्यासाठी समाजाला दूर ठेवण्याची भूमिका घेतली गेली. त्यावेळेस प्रसंगी समाजाचा रोष पत्करला. अशा किती कितीतरी गोष्टी आहेत. मला पुन्हा पुन्हा तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आज महाराष्ट्रात समाजामध्ये तेर निर्माण होईल अशी चिथावणीखोर भाषणं होत आहेत. या बाजूनी होत आहेत, त्या बाजूनी होत आहेत. समाजाला चिथावणी देऊन दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये उचकवण्याचा काम केलं जातंय हे बाबांनो थांबलं पाहिजे. हे थांबायलाच हवं. यातून दंगली घडल्या तर कोण त्याला जबाबदार? हे दंगलीचं सगळ्यात मी अनेक वर्ष बघतो, जर कुठं दंगल झाली तर गरिबाचं घर जळतं, रक्त सांडतं ते गरिबाचं सांडतं, तरुण पोरांचं ह्याच्यात आयुष्य बर्बाद होतं, नावं आली तर पुढं नोकरीचा प्रश्न निर्माण होतो. आज महाराष्ट्रात कोणी राजकारणासाठी जाती जातीमध्ये भांडण लावून दंगली घडून आणत असतील तर मी सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि हा अजित पवार ते होऊन देणार नाही. भले त्यासाठी किती मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, तरी देखील हे होऊन दिलं जाणार नाही. जे आपल्या भावी पिढीच्या दृष्टिकोनातनं, राज्याच्या दृष्टिकोनातनं चुकीचं होणार आहे ते इथं होऊन दिलं जाणार नाही. साताऱ्यामध्ये तुम्हाला आठवत असेल पुसेसावळीची दंगल झाली, तिथे तर मी अचानक एकटा गेलो. दंगलीत ज्यांना फटका बसला त्या कुटुंबाला भेटलो. दंगली होऊन गरिबाचं रक्त मी कदापि सांडू देणार नाही. मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या विरुद्ध आहोत आणि हाच आपला विचार आहे, तीच आपली भूमिका आहे. आणि म्हणून सगळ्यांना घेऊन आपण पुढे जाण्याचा काम करूया. आपल्या ताटात कमी असेल तर काढून दुसऱ्याला देणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. दुसऱ्याचं ताट ओढून घेणं ही आपली संस्कृती नाही. कोणाच्या ताटाखालचं मांजर होणं हे देखील महाराष्ट्राच्या रक्तात नाही. आजपर्यंत या सर्व पार्श्वभूमीवर आपण सर्वजण समाज म्हणून कधीपासून कोते झालोय याचा विचार झाला पाहिजे. आज लोक एकमेकांची लायकी काढतायत, हे काय? माणसाची लायकी जातीवर अवलंबून नसते, ती त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. छत्रपती शिवरायांच्या संज्ञा रामोशी समाजाचे भैरजी नाईक स्वकर्तृत्वाच्या जोरावर हेर खात्याचे प्रमुख झाले हे आपण कसं विसरतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी शाहू महाराज उभे राहिले होते, त्यांच्यासाठी त्यांनी माणगाव परिषद घेतली गेली होती हेही आपण कदापि विसरू शकत नाही.
द्रष्टे राज्यकर्ते सयाजीराव गायकवाड आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातं कदापि आपल्याला विसरता येणार नाही. आज कुठे आपण चाललेलो आहोत याचा विचार करायला हवा. छत्रपती शिवरायांच्या मावळ्यात जात नसते. संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वारकऱ्यांच्या मध्ये जात नसते आणि जातीचा अहंकार पण त्यांच्यात नसतो. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात उगाच म्हणाले होते का, बरे झाले देव कुणबी झालो. महाराष्ट्रात एक अशी जात नाही की ज्या जातीतनं संत निर्माण झालेले नाहीत. आणि आज आपण या संतांना त्यांच्या त्यांच्या जातीत बांधायला लागलोय. हे दुर्दैव आहे. गाडगेबाबांनी देखील प्रत्येक जातीसाठी धर्मशाळा काढलेल्या आपल्याला माहिती आहेत. फक्त स्वतःच्या जातीसाठी त्यांनी विचार केला नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देखील राष्ट्राचा आणि गावाचा विचार त्यांच्या ग्रामगीतातून मांडला. हेही नवीन पिढीनं विसरू नये. सगळ्या नेतेमंडळींनी विसरू नये. आपल्याला गावगाडा सर्व जाती मिळून आपण चालवतो. सर्व जातींना एकमेकांच्या सोबत सामंजस्यानं राहिलं तरच गावाचा विकास होतो, उत्कर्ष होतो. त्यामुळे एकोपा ही गावाला आणि समाजाला पुढे नेण्याची पायरी आहे. हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही. तू अलीकडचा मी पलीकडचा हे चालणार नाही. मराठा समाजासाठी त्यांचा न्याय हक्काचं स्वतंत्र आरक्षण असायला हवं ही आपली ठाम भूमिका आहे. त्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढून घ्यायला हवी आणि त्यासाठीच जातीनिहाय जनगणना व्हायला हवी ही आपली मागणी आहे. ज्या मराठा समाजाच्या आणि इतर समाजाच्या लोकांच्याकडे कुणबी असल्याचे ऐतिहासिक कायदेशीर नोंदी असलेले दाखले आहेत त्यांना शासकीय नियमानुसार कुणबी समाजाचं OBC मध्ये असणारं आरक्षण मिळायला हवं. यात चुकीचं काय? कायदेशीर प्रक्रिया पार पाडून लोकांनी लोकशाही मार्गाने आरक्षण मिळण्याचा अधिकार कोणी कोणाचा हिरावून घेऊ शकत नाही. जाती जाती दंगली करण्याची भाषा आणि कृती कृपा करून या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कोणी करू नये. एकमेकांना धमक्या ह्या कोणी देऊ नये. हा अजित पवार राजकारणात असेपर्यंत कोणालाही दंगली घडून गरिबांचं रक्त सांडायला देणार नाही. कोणाला तरी चिथवणी तसंच पोराबाळांचं करिअर उद्ध्वस्त होऊ देणार नाही. हीच माझी भूमिका आहे. हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. हाच आपला विचार आहे. हाच विचार आणि संदेश घेऊन आपल्याला भागाभागामध्ये जायचं आहे आणि आपल्या सगळ्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडायची आहे.